नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या वी स्कूल या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण वी स्कूलमध्ये सुरुवात केलेली आहे आपल्या क्रॅश कोर्सला. यामध्ये आपण गणित, विज्ञान आणि इंग्रजी या तीन विषयांवरती फोकस करणार आहोत आणि मी आहे शिवम, तुम्हाला गणितासाठी मदत करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण कालची व्हिडिओ सर्वांनी पाहिली ना, जर नसर पाहिली तर सर्वांनी काय करायचं, कालची व्हिडिओ पुन्हा पाहायची आहे. कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एक आणि गणित भाग दोन या धड्या, हे जे आपले गणित भाग एक, गणित भाग दोन आपले गणिताचे भाग आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते धडे आहेत आणि प्रत्येक धड्याला किती वेटेज आहे, किती मार्क त्या धड्यांना येतात, किती मार्कांचे प्रश्न त्या धड्यावरनं विचारले जातात, ती गोष्ट आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर आणि अजून आपण काय पाहिलं, महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट कोणती, तुमचं पेपरचं स्वरूप. काही विद्यार्थ्यांना पेपरचं स्वरूपच माहिती नाही, तुम्ही पेपरला जाते असं कसं, आता तुमची परीक्षा जवळ आली, काहींना पेपरचं स्वरूप नाही माहिती, असं नाही चालणार. पेपरचं स्वरूप माहिती करण्यासाठी आपण कालचा खास आपण त्याच्यामध्ये वेळ घालवला, तो वेळ महत्वाचा आहे. कारण जर तुम्हाला पेपरचं स्वरूप व्यवस्थित समजलं, तुम्हाला प्रत्येक धड्यावरती किती वेटेज आहे ते समजलं, तुम्ही आरामात तुमचा पेपर आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित चांगला स्कोर करू शकता. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण सुरुवात करत आहोत गणित भाग एक मध्ये. तुमचा जो धडा पहिला आहे त्याला सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला रिकॉल करून देतो. आपला गणित भाग एक जो आहे 40 मार्कांना असतो, हो की नाही? आता हे जे 40 मार्क आहेत ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, 29 मार्क आणि 11 मार्क असं जर तुम्ही सेग्रिगेट केलं, 11 मार्क जास्ती करून हॉट क्वेश्चन आहे त्याच्यावरती पडला जातो, प्रश्न क्रमांक चौथा आणि पाचवा. आणि 29 म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा, एक, दोन आणि तीन. आपण काय करूया, एक, दोन, तीन हे जे प्रश्न, तीन प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थित फोकस करूया आणि हॉट क्वेश्चन जी बँक आहे ती आपण हळूहळू प्रत्येक आपले चॅप्टर जसे जसे कम्प्लीट होतील त्याच्या एंडला आपण हॉट क्वेश्चन ही घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला हे दोन्ही 29 तर तुमचे 100% तुम्हाला मिळणारच आहेत आणि जर तुम्ही व्यवस्थित फोकस केलं तुम्हाला हे 11 मिळतील आणि मिळून तुम्हाला 40 मार्क गणित भाग एक तसंच सिमिलरली गणित भाग दोन मध्ये सुद्धा मिळणार आहेत. आज आपण सुरुवात करतो आपला पहिला धडा, धड्याचं नाव आहे दोन चलांतील रेषीय समीकरणे. आता विद्यार्थी मित्रांनो, धड्याचं नाव काय आहे, दोन चलांतील रेषीय समीकरणे. याच्या आधी आपण संख्या काय असतात ते पाहूया, थोडीशी रिवाइज करून घेऊया आजचा जो पहिला धडा आहे, आणि थोडीशी रिवाइज करणं गरजेचं आहे संख्यांमध्ये. जर तुम्ही नंबर लाईन पाहिलं, मी काय हे रिकॉल करतो त्याच्यामागचं कारण तुम्हाला हळूहळू मी सांगेल. तर जर मी आता ही नंबर लाईन इथे पाहिली, ही आहे माझी नंबर लाईन, याच्यामध्ये शून्य असतो, इथे एक, दोन, तीन आणि पुढे इन्फिनाइट, बरोबर. आता जर मी इथून याच्यापासून पुढे फोकस केलं, एक, दोन, तीन, चार, हे काय झाले माझे नैसर्गिक संख्या झाल्या. जर मी ह्या नंबर्स मध्ये शून्य ऍड केला, झिरो ऍड केला, तर हे नंबर्स काय होतात, होल नंबर्स होतात. म्हणजेच काय, पूर्ण संख्या त्यांना म्हटलं जातं. त्याला आपण डब्ल्यू नी डिनोट करतो, नंतर इथे निगेटिव्ह व्हॅल्यू आल्या त्याला आपण इंटीजर्स म्हणतो, हो की नाही? पूर्णांक संख्या, त्याच्यानंतर परिमेय संख्या. परिमेय संख्याची डेफिनेशन तुम्हाला सर्वांच्या लक्षात आहे का, परिमेय संख्याची डेफिनेशन, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणणार, रॅशनल नंबर म्हणणार का, हो की नाही? त्याच्यामध्ये डेफिनेशन काय सांगते, रॅशनल नंबरची डेफिनेशन काय सांगते मला, तर एक संख्या जी पी बाय क्यूच्या फॉर्मॅटमध्ये आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये, पी बाय क्यू. आता मला सांगा, पी काय आहे, ते हे आहे काय आहे, हे चल. तुमच्या धड्यामध्ये कुठे इथे चल दिसतंय ना, हे आहे चल. पी पण चल आहे, क्यू पण चल आहे. तुम्ही चल कोणतंही वापरू शकता, पी बाय क्यूच असायला पाहिजे असं नाही. इथे एम बाय एन असू शकतं, इथे ए बाय बी असू शकतं, म्हणजे कोणतंही चल असेल. माणूस एकच आहे, शर्ट वेगवेगळे वापरलेत. आज मी निळा, आज पांढरा घातलाय, उद्या लाल घालेल, नंतर निळा घालेल, तसं असेल. इथे मी चल कोणताही वापरू शकतो, माझ्याकडे एबीसीडी किती आहेत अल्फाबेट्स माझ्याकडे, तर त्यातलं मी कोणताही वापरेल. तर डेफिनेशन काय सांगते आपली परिमेय संख्याची, तर जी संख्या पी बाय क्यूच्या फॉर्मॅटमध्ये आहे आणि पी आणि क्यू हे दोन्ही काय आहे, पूर्णांक संख्या आहेत. आता पूर्णांक संख्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं काय, पॉझिटिव्ह वाले, निगेटिव्ह वाले सगळे मिळून. पी बाय क्यू जर आपण पकडलं, पी बाय क्यू, आता आपण पी बाय क्यू लिहूया, क्यू बाय क्यू पी लिया, काही हरकत नाही याच्यामध्ये, ठीक आहे. सो मी आता काय लिहितो, पी बाय क्यू हे दोन्ही सुद्धा काय आहेत, हे दोन्ही सुद्धा यामध्ये इंटीजर्स, त्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. बट याच्यामध्ये अट काय आहे, q
क्यू जो आहे इज नॉट इक्वल टू झिरो, हा शून्य नाही पाहिजे, तेव्हा ही संख्या काय होते, परिमेय संख्या होते. तसंच हे सर्वांचं सगळ्या ज्या संख्या मिळून काय बनतात, वास्तव संख्या बनतात, त्यांना आपण रियल नंबर असं म्हणतो. रियल नंबर, वास्तव संख्या. आता ह्या वास्तव संख्या आहेत काय आहे त्याच्यामध्ये फरक बाबा, वास्तव संख्येची तुम्हाला काय गरज आहे ते आपण पाहूया. आता आपण पुन्हा फोकस करूया आपल्या धड्याच्या नावावरती. काय आहे माझा धडा, दोन चलांतील दोन चल. चल काय आहेत, कोणतेही दोन असतील, एक्स असेल वाय असेल, ठीक आहे, आणि रेषीय समीकरणे. आता समीकरणे कशाला बोलायचं, आता मला सांगा एक्स प्लस वाय हे समीकरण झालं का, नाही, एक्सप्रेशन झालं, हे समीकरण होत नाही. जेव्हा मी ह्या व्हॅल्यूला एक्स प्लस वायला बरोबर लिहून एखादी व्हॅल्यू लिहिली ते, ठीक आहे, म्हणजे दोन लिहिलं, त्याला काय म्हणणार आपण, समीकरण असं बोलणार, हे झालं माझं समीकरण, ठीक आहे. चला मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात आधी आपण पाहूया धड्या पहिल्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती, त्याच्यामध्ये आहे आलेख पद्धत, ह्याच्यावर थोडं तुम्हाला फोकस करायचंय. तीन मार्काचं न्यूमेरिकल ह्याच्यावरती येतं. त्यानंतर केमरची पद्धत आहे, ही सुद्धा सोपी आहे, काय अवघड नाहीये. दुसरा पॉइंट आहे दोन चलांतील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे, हे सुद्धा सोपं आहे. आणि तिसरं, तुम्ही ह्या धड्यामध्ये काय पाहणार आहात, एक सामायिक समीकरणांचे उपयोजन म्हणजेच ऍप्लिकेशन, हे ऍप्ली काय करायचं, ह्याच्यावरती जास्ती करून हॉट क्वेश्चन्स पडले जातात, लक्षात ठेवायचंय. हा तिसरा जो पॉइंट आहे. चला सुरुवात करूया आपल्या चॅप्टरला. स्टेटमेंट बघा बरं काय म्हणताय, ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात, ठीक आहे. चला दोन चलने कोणकोणती आहेत आपण कोणतंही पकडूया, काही हरकत नाही, ठीक आहे. दोन चलांतील समीकरणे, ठीक आहे, काही हरकत नाही. दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या, लक्षात ठेवायचे काय आहे, चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी. आता कोटी तुम्ही ऑलरेडी 9वी मध्ये शिकलेला आहात, अजूनही तुमची रिव्हिजन झालेली आहे. कोटी म्हणजेच पॉवर, त्यालाच इंग्रजीमध्ये पॉवर म्हटलं जातं. कोटी म्हणजे काय, आता मी इथे एक्स लिहिलं, आता एक्सच्या डोक्यावर कोण आहे, जर जेव्हा कोणी नसतं तिथे एक असतो. जरी मी ते एक्स रेस टू 3 लिहिलं, एक्सचा तिसरा घात, म्हणजेच काय झाली, याची पॉवर काय झाली, याची कोटी काय झाली, 3 झाली, ठीक आहे. आता जर मी या ठिकाणी अजून एक संख्या घेतली, एक्स स्क्वेअर आणि वाय, आता ह्याची सांगा बरं कोटी काय होणार, ह्याची 2 आणि इथे कोण नाही म्हणजे 1, 2 आणि 1 झाली 3, म्हणजे यांची कोटी झाली 3, ठीक आहे. आता ह्या गोष्टी का सांगतोय कोटी, आपण हळूहळू पाहूया. जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की खालील पैकी कोणतं समीकरण हे दोन चलातील आहे, दोन चलातील रेषीय आहे, हे महत्वाचं आहे, रेषीय समीकरण, म्हणजे आपण ह्या समीकरणाला जर आपण ग्राफ वरती प्लॉट केलं आपल्याला त्याची स्ट्रेट लाईन मिळते. आता ही स्ट्रेट लाईन कशी असेल, स्ट्रेट लाईन, स्ट्रेट म्हणजे सरळ लाईन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. तुम्ही ऑलरेडी आलेखाचा वापर करून हे जे समीकरण आहे सॉल्व्ह केलेले आहेत, तुम्हाला हे माहिती पण आहे. चला पुढे पाहूया. पुढे काय आहे बघा, सामान्य रूप, हे पण महत्वाचं आहे, सामान्य रूप, दोन चलातील रेषीय समीकरणांचं सामान्य रूप, ठीक आहे. काय आहे सामान्य रूप, काय सांगतंय मला सामान्य रूप, तर सामान्य रूप आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0, ठीक आहे. बघा मी तो पुन्हा लिहितो, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये ए बी सी या काय आहेत, वास्तव संख्या आहेत. ऑलरेडी मी तुम्हाला वास्तव संख्या रिवाइज करून दिलं, नंबर जे नंबर्स आपण नंबर लाईन वरती शो करू शकतो, किंवा सर्व नंबर जे पूर्णांक आहेत, अपूर्णांक आहेत, परिमेय आहे, अपरिमेय आहेत, जसं की रूट 2 सुद्धा काय झाला, ही वास्तव संख्या झाली, पण याच्यामध्ये इन रूट मायनस 2 ही परिमेय वास्तव संख्या होत नाही. शून्य ही वास्तव संख्या आहे का, येस आहे, कारण आपण ती नंबर लाईन वरती शो करू शकतो. मित्रांनो चला आता आपण वळूया आपल्या इकडेच परत पुन्हा आपल्या स्वरूपाकडे. काय आहे सामान्य स्वरूप, तर ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. तर ए बी सी काय आहेत, हे वास्तव संख्या आहेत. आणि याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, इथे आहे माझं चल आणि ह्याला काय म्हणणार आपण, सहगुणक. काय बोलणार ह्याला, इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणणार कोइफिशियंट आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणूया गुणांक किंवा सहगुणक. बीचा सहगुणक आहे वायचा सहगुणक आहे बी आणि एक्सचा आहे ए. आणि इथे चल कोणकोणती आहेत, इथे चल आहे एक्स
आणि दुसरा आहे इथे कोणता आहे वाय. एक्स आणि वाय हे माझे चल आहेत आणि यांची सहगुणक आहेत ए बी आणि हे सी. काय आहे कॉन्स्टंट नंबर, ह्याची व्हॅल्यू चेंज होत नाही म्हणून त्याला आपण कॉन्स्टंट नंबर म्हणतो. ठीक आहे, आता हे झालं माझं सामान्य रूप. आता याच्यामध्ये चलामध्ये तुम्ही काही लिहू शकता, एम लिहा, कोणतेही व्हेरिएबल घ्या. हे असं हे सामान्य रूप तुम्ही ए एम प्लस बी एन प्लस क्यू असंही घेतलं तरी काय हरकत नाही. फक्त मी काय केलं, प्रत्येकाचे शर्ट बदलले, कलर बदलले. सीने काय केलं, फक्त क्यूचा शर्ट घातला. माणूस तोच आहे ना, कपडे बदलले म्हणून काय झालं, चल तेच राहिलं. हे झालं चल आणि हे झालं त्याचं सहगुणक. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता इथे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. काय उदाहरण सांगते बघा, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, एक उदाहरण दिलेलं आहे, थ्री एक्स तीन एक्स बरोबर चार वाय वजा बारा. काय आहे, तीन एक्स बरोबर चार वाय वजा बारा. मी याला सामान्य रूपामध्ये आणू शकतो का, लिहू शकतो का? तुम्हाला माहिती आहे समीकरणे कशी सोडवायची आणि ह्या बाजूकडून ह्या बाजूकडे येताना त्यांचे चिन्ह बदलतात. चला मी हे पूर्ण लिहून घेतो इथे बघा. तीन एक्स बरोबर चार वाय वजा बारा. मला ह्या सामान्य रूपामध्ये आणायचं असेल तर तीन एक्स चार वाय काय आहे इथे अधिक आहे, इकडे येऊन काय होणार वजा होणार. वजा चार वाय हा आहे वजा बारा, इकडे जाऊन होणार अधिक बारा. अधिक बारा बरोबर शून्य. बघा बरं आपल्या सामान्य रूपात आलं का, येस. म्हणजे हे काय झालं, माझं दोन रेषीय समीकरण आहे. पण अजून एक गोष्ट काय विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा बरं, व्हेरिएबलची जी कोटी आहे ती एक आहे का, एक्सची कोटी एक आहे येस आहे, वायची कोटी एक आहे का येस आहे. म्हणजे हे झालं माझं दोन चलातील रेषीय समीकरणे. तर आपण तीन गोष्टी कोणकोणत्या पाहिल्या, कसं मी ओळखणार हे माझं जे पुढचं आहे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का, त्याच्यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. फक्त या तीन गोष्टी व्हेरीफाय करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. अगदी सोपे, कोणकोणत्या तीन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट सामान्य रूपात आहे का, त्याचा जो फॉर्मॅट आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो, ही माझी पहिली अट झाली. जे कोणतंही समीकरण या फॉर्मॅटमध्ये असेल ते माझं काय झालं, दोन रेषातील समीकरण. दुसरी कंडिशन काय आहे, या ठिकाणी ए इज नॉट इक्वल टू झिरो आणि बी इज ऑल्सो नॉट इक्वल टू झिरो. ए आणि बी जर शून्य असले, जसे की आता मी ह्या ठिकाणी शून्य टाकलं, म्हणजे ही पूर्ण टर्म काय झाली, शून्य झाली. हे काय समीकरण बनणार, बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो. मला सांगा बरं, हे दोन रेषा दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? तुमच्या धड्यामध्ये नावातच आहे दोन चल पाहिजे, इथं काय आहे एकच चल. म्हणजे हे दोन चलातील नाही होणार, हे एक चलातील रेषीय समीकरण होऊ शकतं. म्हणजे आपली कंडिशन सेकंड काय आहे, ए आणि बी हे दोघं सुद्धा शून्य नको. ठीक आहे, चला आता पुढे आपण पाहू याच्यामध्ये. जर तुम्ही पाहिलं तिसरी कंडिशन काय होती, ए आणि बी जे आहेत हे काय पाहिजे, वास्तव संख्या पाहिजे. ठीक आहे, ती आपण अजून एक कंडिशन इथे लिहूया. तिसरी कंडिशन ए बी आणि सी हे काय पाहिजे, वास्तव संख्या हव्यात. ठीक आहे, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, अजून आपण चौथी कंडिशन इथे मांडूया. पहिली कंडिशनला फॉर्मॅट तुमचं सामान्य रूप माहितीच आहे, त्याचं पहिलं थोडस तुम्ही नजर ढाक केली तरी काय हरकत नाही. दुसरा तिसरा आणि चौथा महत्वाचं काय, चलांची कोटी. चलांची कोटी काय हवी, कोटी हवी प्रत्येक वेळीस एक, नेहमी तुम्हाला हवी चलांची कोटी एक. एवढं गोष्ट तुम्हाला समजली म्हणजे तुम्हाला एक मार्क तरी मिळणार, 100% मिळणार. हा प्रश्न 100% पडतो. चला आपण आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया, काही प्रश्न आपण पाहूया, म्हणजे तुम्हाला अजून त्याची प्रॅक्टिस होईल. आतापर्यंत तुम्हाला समजलं का व्यवस्थित, आय थिंक समजलं असेल, बऱ्यापैकी कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या असेल. आपली पहिलीच व्हिडिओ आहे त्यामुळे आपण हळूहळू घेतोय, हळूहळू आपण स्पीड वाढूया. चला पुढे काय आहे बघा, दोन चलातील रेषीय समीकरण आहे का नाही सांगा बरं, पटकन सांगा. लवकर तुम्ही काय करायचंय, खाली जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये मला उत्तरं द्यायची. चला, तीन एम प्लस फोर एन इज इक्वल टू टेन इज इट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का, याला काय म्हणाल इंग्रजीमध्ये, ते तुम्हाला इंग्रजी नावं सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण आता तुम्ही अकरावीला जाणार आहात, अकरावीला गणित हे तुम्हाला इंग्लिशमध्ये असणार आहे. जर तुम्ही सायन्स घेतलं, हा चॅप्टर तुम्हाला पुन्हा आहे, तुम्हाला इंग्लिश नावं सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तुमच्या धड्या तुमचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इंग्रजी नावं दिलेली आहेत. दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके,
बघा चला आपली पहिली कंडिशन सामान्य स्वरूप जे आपलं आहे त्याच्यामध्ये आहे का रे? येस आहे. माझी पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. दुसरी कंडिशन काय आहे माझी? याच्यामध्ये सेकंड कंडिशन काय होती की जो हा चल आहे का बघा बरोबर दोन चलामध्ये आहे का? येस एम आहे एन आहे. दुसरी कंडिशन ही माझी सॅटिस्फाय झाली. तिसरी कंडिशन अजून काय होती की चलांची जी कोटी आहे ती एक आहे का? एमची कोटी एक आहे एनची कोटी एक आहे म्हणजे आहे. ही कंडिशन सुद्धा माझी सॅटिस्फाय झाली. आणि चौथी कंडिशन काय होती आपली? ही कंडिशन वरती खाली होऊ शकतात. महत्वाची कंडिशन काय ज्या मी तुम्हाला सांगितल्या तेवढं फक्त, पहिलं काय सामान्य स्वरूपात आहे का, दुसरं आहे दोन चलांमध्ये आहे का, तिसरं चलांची कोटी एक आहे का, आणि चौथं जे कोइफिशियंट आहेत सहगुणक आहेत ते वास्तव संख्या आहेत का नाही, एवढंच. हे चार कंडिशन बघा, चेक करा आणि तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. बघा तीन आहे चार आहे या वास्तव संख्या आहेत. सी सुद्धा इथे आहे. सी कॉन्स्टंट आहे, तो शून्य असला तरी काही हरकत नाही. म्हणजे हे जर 3m + 4n बरोबर शून्य असेल तरी सुद्धा काय हरकत नाही. इथे फक्त काय पाहिजे? ए इज नॉट इक्वल टू झिरो, बी इज नॉट इक्वल टू झिरो. म्हणजे एम आणि एनचं जे सहगुणक आहे ते शून्य नको. इथे आहे का? शून्य नाहीये. म्हणजे तीन आणि चार आहे म्हणजे माझी कंडिशन सगळ्या सॅटिस्फाय होतात. हे माझं दोन रेषातील समीकरण, रेषीय समीकरण आहे. समजलं पहिलं गणित? व्यवस्थित समजलं का? चला आता पुढचं पाहूया पटकनी. सेकंडचं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित बरोबर उत्तर दिलंय त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. पुढचं बघा, 3p + 4q² = 10. 3p + 4q² = 10 हे आहे का बरं? सांगा पटकनी, हे आहे का, होईल का हे दोन चलातील रेषीय समीकरण? बघा दोन चल आहेत, यस आहेत. ही कंडिशन तर झाली, पण चलांचं कोटी इथे एक आहे का? बघा बरं, इथे क्यू ची कोटी किती आहे? दोन आहे. म्हणजे हे आपलं दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही. कोटी दोन दिसली, तीन दिसली, चार दिसली, वजा दिसली तरी सुद्धा ते आपलं रेषीय समीकरण होणार नाही. कोटी काय पाहिजे? कोटी प्रत्येक वेळीस स्टार करून लिहायचं. कोटी तुम्हाला काय हवी? अल्वेज एकच हवी, दुसरी कोणता नको नंबर. नंतर हे दोन चलातील आहे पण कोटी दोन असल्याने हे आपलं दोन चलातील रेषीय समीकरण होत नाही. चला पुढे पाहूया. पुढचं आहे 2x² + 7n = 9. ह्याला आपण आपल्या सामान्य स्वरूपात आणायचं का? चला सामान्य स्वरूपात घेऊन येऊया. 2x² + 7n = 9 इकडे होऊन वजा 9 होणार बरोबर 0. चला सामान्य स्वरूपात आणलं. दोन चल आहेत का? येस. एक्स आहे एन आहे. तिसरी कंडिशन काय आपली? ए आणि बी, ए आणि बी हे नॉट इक्वल टू झिरो पाहिजे. आहेत का बरं? दोन आणि सात झिरो नाहीयेत म्हणजे आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली. पुढची कंडिशन चलांची कोटी काय हवी? एक हवी. पण इथे चलाची कोटी किती आहे? दोन आहे. चलाची कोटी आहे दोन, त्यामुळे हे आपलं दोन चलातील रेषीय समीकरण होत नाही. पुढे √2π² + 2p + √3q² = 10. आता जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, वास्तव संख्यामध्ये √2 पण येतं, √3 पण येतं, कारण आपण √2 हे आठवीला नंबर लाईन वरती कसं दाखवायचं हे आपण शिकलेलो आहोत. ओके, ह्या वास्तव संख्या आहेत. √2 आणि √3 ह्या दोन्ही सुद्धा काय आहेत? वास्तव संख्या आहेत. चला पुढे, वास्तव संख्या ए बी ची कंडिशन माझी सॅटिस्फाय झाली. पुढची कंडिशन काय आहे? दोन चलात आहे का? पी आणि क्यू मध्ये आहे का? येस, दोन चल आहेत. पण इथे क्यू ची कोटी आहे दोन, म्हणजे हे सुद्धा माझं दोन चलातील रेषीय समीकरण होतं का? नाही होत. सोपं होतं की नाही? बघा तुम्हाला पटकनी एक मार्क मिळून गेले. आपण अजून प्रॅक्टिस करू. म्हणजे आता मी काय केले, सगळ्या प्रकारची इथे जी समीकरण आहेत आणून ठेवली तुमच्या समोर. म्हणजे तुमच्या लक्षात राहील हे समीकरण आहे का सिमिलर त्याच्या टाईपचं आलं, म्हणजे तुम्ही लगेच सांगू शकता की हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही किंवा आहे. आता इथे बघा, शून्य एक्स दिसतोय. ए इज नॉट इक्वल टू झिरो ही कंडिशन सॅटिस्फाय झाली का? नाही. इथे शून्य आलेलं आहे म्हणजे हे आपलं दोन चलातील रेषीय समीकरण नाही. चला पुढे, √2p + √3q = 10. √2p दोन चल आहेत, पी आणि क्यू आहे, यांची कोटी एक एक आहे, येस आहे, ही सॅटिस्फाय झाली. √2 √3 वास्तव संख्या आहेत. नंतर नॉट इक्वल टू झिरो कंडिशन सॅटिस्फाय होतीये, आपल्या सामान्य स्वरूपामध्ये पण आहे, ठीक आहे. म्हणजे हे आपलं दोन चलातील रेषीय समीकरण झालं. हे आहे की नाही, सोपं आहे की नाही? चला पुढे पाहूया. पुढचं आहे
0.3x 0.3x वजा 0y वजा 32 बरोबर 4. आता तुम्ही इथं पाहिलं दोन व्हॅल्यू तुम्हाला दिसत, तुम्ही गोंधळून गेले. गोंधळायचं नाही, अगदी सोपं आहे. 0.3x वजा 0y वजा 32, 4 ला इकडे आणा, वजा 4 बरोबर 0. 0.3x वजा 0y वजा वजा काय होतं, वजा वजा अधिक होतं, चिन्ह द्यायचं मोठ्याचं. 32 आहे मोठा, वजा होणार इथे, काय होणार हे 36 बरोबर 0. सामान्य स्वरूपात आलं, पण अजून एक गोष्ट माझी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली. बी हा इथे 0 आलेला आहे, नॉट इक्वल टू ची कंडिशन सॅटिस्फाय होते का, नाही. म्हणजे हे माझं दोन चलातील रेषीय समीकरण नाही. सोपं की नाही? चला पुढे पाहूया. आता आपण नेक्स्ट आहे 3/m 3/m अधिक 5/n बरोबर 13. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपण इंटीजर्स जो चॅप्टर होता आपला त्याच्यामध्ये पाहिली होती. कोणती पाहिली होती आपण? फ्रॅक्शन किंवा आपण ज्या परिमेय संख्या शिकलो त्याच्यामध्ये जर इथे 1/m असेल त्यालाच मी कसं लिहू शकतो 1/m ला? आपली कसोटी काय होती? कसोटी होती जर 1/a असेल त्याला मी a^-1 असं लिहू शकतो, हो की नाही? a^-1 असेल तर मी ह्याला 1/a फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. हे माझं कसोटी आहे. त्याच पद्धतीने 1/m म्हणजेच काय झाली इथे, m चे पॉवर वजा 1. म्हणजे मी ह्याला कसं लिहू शकतो, 3m^(-1) अधिक 5n^(-1) = 13. चला कंडिशन सॅटिस्फाय होतात का आपल्या? चल दोन चलात आहे का? आहे. पण कोटी इथं एक आहे पण ती वजा एक आहे. आपल्याला काय पाहिजे? एकच हवी, धन एक हवी. म्हणजे हे सुद्धा माझं दोन चलातील रेषीय समीकरण होत नाही. जरी 3 इथे आणि 5 इथे वास्तव संख्या असल्या, a इज नॉट इक्वल टू 0, b इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन सॅटिस्फाय होत असली तरी सुद्धा इथे कोटी वजा एक असल्यामुळे हे आपलं दोन चलातील रेषीय समीकरण होत नाही. ठीक आहे, चला पुढे पाहूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? 0.3x + 5y + 10 = 2. चला आपल्या सामान्य स्वरूपात आणूया. 0.3x + 5y + 10, 2 ला इकडे आणा, वजा 2 = 0. वजा वजा अधिक होतं. 0.3x + 5y + 10 चिन्ह द्यायचं मोठ्याचं, वजा 12 = 0. कंडिशन आपल्या पटापट चेक करा, काय काय कंडिशन आहेत आपल्या. चला 0.35 वास्तव संख्या आहेत, कंडिशन सॅटिस्फाय झाली. दोन चल आहेत का? एक्स आणि वाय चल आहेत. ठीक आहे, यांची कोटी एक आहे का? एक आहे. दोघांची पण कोटी सामान्य स्वरूपात आलं का? येस आहे. म्हणजे हे माझं दोन चलातील रेषीय समीकरण बनलं. ठीक आहे, चला पुढे पाहूया आता आपण. 7xy = 5y - 1. या ठिकाणी काय दिसते तुम्हाला मित्रांनो? 7xy + 5y - 1. जर इथे मग पाहिलं 7xy याची जरा कोटी सांगा बरं. मी आधीच तुम्हाला दाखवलं होतं कोटी इथे एक आहे, इथं एक आहे, म्हणजे याची कोटी झाली 2. त्याच्यामुळे हे माझ्या कंडिशन मध्ये बसत नाही. म्हणजे हे माझं दोन चलातील रेषीय समीकरण नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं हे माझं दोन चलातील रेषीय समीकरण नाही. ठीक आहे, पुढे ऑलरेडी मी सांगितलं हे. चला आता आपण वळूया आपल्या पुढच्या भागाकडे. मित्रांनो, जे आपण आता कन्सेप्ट पाहिली दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही याच्यावरती तुम्हाला एक मार्कासाठी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे ह्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. आपल्या तीन कंडिशन लक्षात ठेवायच्या. पहिली कंडिशन कोणती आहे आपली? ते सामान्य स्वरूपात आहे का ते चेक करायचं. ठीक आहे, हे सामान्य स्वरूपात का? काही वेळेस काही शिक्षक म्हणतात गरज नाही, तुम्ही डायरेक्टली आयडेंटिफाय करू शकता. पण जर आपण स्टेप बाय स्टेप गेलं आपल्याला गोंधळणार नाही, सिली मिस्टेक होणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, सामान्य स्वरूपात आणलं, त्याच्यानंतर दोन चलात आहे का? ठीक आहे, दोन चलामध्ये आहे का ते चेक केलं. चलांची कोटी एक आहे का ती बघितली का? यस, ती बघितली. त्याच्यानंतर ए आणि बी काय पाहिजे? वास्तव संख्या पाहिजे. पण ए आणि बी इथे मला शून्य नकोत. ए आणि बी शून्य नसेल म्हणजे ह्या सगळ्या कंडिशन माझ्या सॅटिस्फाय झाल्या, म्हणजे ते माझं दोन चलातील रेषीय समीकरण बनलं. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. अगदी सोपा भाग आहे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, एक सामायिक रेषीय समीकरणे. याच्यामध्ये
हे जे ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 मार्कांसाठी सुद्धा गणित विचारली जातात आणि हे याच्यामध्ये तुम्हाला 3 मार्कांसाठी सुद्धा विचारले जातात काही काही वेळेस. ठीक आहे, आपण जास्ती करून 2 मार्कांना जे विचारले जातात त्याच्यावरती फोकस करूया. त्याच्यानंतर लास्टला 3 मार्कावाला जे न्युमेरिकल आहे तेही आपण फोकस बघूया. ठीक आहे, चला बघा स्टेटमेंट काय सांगतं. एक सामायिक रेषीय समीकरण आहे म्हणजेच त्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हटलं जातं. जेव्हा बघा डेफिनेशन काय म्हणते, जेव्हा आपण 2 चलातील 2 रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे असे म्हणतात. म्हणजेच काय, 2 चलातील 2 रेषीय समीकरणांचा, आतापर्यंत आपण एक एक समीकरण पाहत होतो, इथे काय म्हणतंय 2 चलातील 2 रेषीय समीकरणांचा आपण एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणतात. हे कशासाठी बाबा, तर जसं की इथे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 3x + 4y इज इक्वल टू 3, हे काय झालं माझं पहिलं 2 चलातील रेषीय समीकरण झालं. हे दुसरं झालं माझं 2 चलातील रेषीय समीकरण. याच्यामध्ये व्हेरिएबल्स आपले कोणकोणते आहेत, चल कोणकोणते आहेत, एक्स आणि वाय आहे, इथे एक्स आणि वाय आहे. जर मला या चलांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आपण सोडवण्यासाठी आपण ह्या हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे म्हणजे दोन, जेव्हा आपण ह्या दोघांचा विचार करू तेव्हा ते एकच सामायिक समीकरण होतं. ते आपण सोडवतो कशासाठी, तर आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू शोधायची, म्हणजे आपण उकल शोधायची. तुम्हाला न्यूमेरिकल विचारलं जातं दिलेल्या समीकरणांची उकल शोधा, तेव्हा हे 1-1 मार्काला हा प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे आहे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स मध्ये विचारलं जाऊ शकतं. हे स्टेटमेंट ऍज इट इज तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स मध्ये येऊ शकतं. त्यामुळं व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचंय, जेव्हा आपण 2 चलातील रेषीय समीकरण, ओके, 2 चलातील काय म्हणताय, जेव्हा आपण 2 चलातील 2 समीकरणांचा, 2 कोणते समीकरण, रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्यांना आपण एक सामायिक समीकरणे म्हणतो. लक्षात राहिलं, अगदी सोपं. 2 चलातील आपल्या धड्याचं नाव काय, 2 चलातील रेषीय समीकरण. असे 2 समीकरणं बघितली, एकत्र आपण विचार केला, त्यांना आपण एक सामायिक समीकरणे म्हणणार, म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणणार. हो की नाही, अगदी सोपं आहे की नाही, काय अवघड आहे का? येस, समजेल तुम्हाला हे. चला आता आपण काय करूया, एका चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याची पद्धत पाहूया. अगदी सोपे सोपे न्यूमेरिकल आपण घेणार आहोत आणि आजचं आपण लेक्चर थांबवणार आहोत. ठीक आहे, चला पुढे पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक कृती दिलेली आहे. अशा कृती ज्या आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात 2 मार्कांना किंवा 3 मार्कांना. आता ही जी कृती आहे जस्ट रिसेंटली 2023 पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ऍज इट इज. आणि हे जे तुमचं कृती आहे ही तुमच्या स्वाध्यायामधली आहे, जे तुम्हाला सराव संच खाली देतात ना स्वाध्यायासाठी, त्यामधील आहे, प्रॅक्टिस सेट मधली. ठीक आहे, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा. ठीक आहे, याच्यामध्ये आपण एक चल त्याच्यामध्ये आहे, चलाचा लोप करून वगैरे त्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. काय आपलं स्टेटमेंट सांगितलं होतं बघा बरं, आपलं मागचं स्टेटमेंट, एका चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याची पद्धत आपण पाहत आहोत. त्यासाठी आपण हे तुमच्या डायरेक्टली प्रॅक्टिस सेट मधलंच न्युमेरिकल घेतलेलं आहे आणि हे न्युमेरिकल ऍज इट इज पडलेलं आहे इसवी सन 2023 तुमच्या बोर्ड परीक्षेला. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, अगदी सोपं आहे, तुम्हाला 2 मार्क ऍज इट इज मिळून जातील. पण असं आहे का मी तुम्हाला IMP देतोय का, नाही, ऍज इट इज पडणार आहे का, नाही, असं सिमिलर पडू शकतं, कृती पडतात. आणि ह्या हे जे सामायिक सायमल्टेनियस इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन याच्यावरती कृती पडतेच पडते, चान्सेस असतातच, 90% असतात, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. सोपं आहे, चला बघा आपले 2 चलातील रेषीय समीकरण बघा, 5x + 3y = 9. ठीक आहे, थांबा जरा मी यांना थोडं मोठं करूया म्हणजे तुम्हाला बघायला पण थोडंसं इझी पडेल. ठीक आहे, चला मी इकडे आणतो यांना. बघा इथे काय आहे आपलं समीकरण, आपलं समीकरण आहे 5x + 3y = 9. याला मी दिलंय इक्वेशन नंबर 1, हे आहे माझं समीकरण नंबर 1. पुढे आहे 2x + 3y = 12, हे आहे माझं दुसरं समीकरण. काय तुम्हाला सगळं सोडून दिलेलं आहे, फक्त जागा भरायच्या, रिकाम्या जागा भरायच्या. सोपं आहे की नाही, का अवघड याच्यामध्ये रिकाम्या जागा तुम्ही भरू शकत नाही का? एकदम मेथड तुम्हाला लक्षात आली ना,
तुम्ही आरामात करू शकता. मला माहिती आहे स्वतःवरती विश्वास ठेवायचा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती आत्मविश्वास ठेवत नाही तोपर्यंत गणिताची भीती तुमची जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं आहे गणित. तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, कन्सेप्च्युअल पाहिलं, तुम्हाला गणित अगदी सोपं जाणार आहे. ठीक आहे, चला, दोन समीकरण दिलेली आहेत. ठीक आहे, आता जर या ठिकाणी मी समीकरणांना व्यवस्थित पाहिलं, आपण हे थोडंसं व्यवस्थित अभ्यासासाठी हे जे पहिलं न्यूमेरिकल आहे व्यवस्थित पाहूया. याच्यामध्ये पाहिलं तर 2 5x आणि 3y, आणि इथे काय दिलेलं आहे, 2x आहे आणि इथे 3y आहे. बघा, हे जे दोन पद आहेत यांना काय म्हणतो आपण, हे पहिलं पद आणि हे दुसरं पद. याच्यामध्ये 3y आहे आणि इथे 3y आहे. यांचे जे सहगुणक आहेत, यांचे जे सहगुणक आहेत, 3y 3y, 3 आहे दोन्हीकडे. जर मी ह्या ह्याच्यामध्ये कोणतंही मॅथमॅटिकल ऑपरेशन केलं, गणितीय क्रिया केली, तर हे दोघं रिमूव्ह होऊ शकतात, निघू शकतात. त्यांचा लोप होणार आहे. का बरं लोप होणार आहे? जर बघा, 2 + 2 - 2, बघा +2 - 2, आन्सर काय येतं? 0. आठवीला आपण पदं सुद्धा सॉल्व्ह केलेली आहेत. आपण ऑलरेडी 10वीमध्ये पहिल्या स्टार्टिंगला तुमच्या शिक्षकांनी तुमच्याकडनं सोडून घेतलं असेल. आपल्या 20 स्कूलमध्ये सुद्धा जे तुमचे चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल 3x आणि 3x. ठीक आहे, आता मला ह्यांचा लोप करायचा आहे ना, घालवायचे. कोणतं मी व्हॅल्यू इथे करणार? इथे दोघं पण प्लस आहे. जर मी इथे क्रिया वजाची केली, 3x आणि 3x दोन्ही सेम आहेत म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होणार. हा +3x, हा -3x, म्हणजे उत्तर माझं इथे 0 बनणार. म्हणजे काय केलं मी, लोप केलं, त्यांना घालून टाकलं. इथे सुद्धा मी जर मला यांचा लोप करायचा असेल, कारण इथे मला काय दिसतंय, सहगुणक सेम दिसतंय. लक्षात ठेवायचं, हे सोपे सोपे न्यूमेरिकल कुठे लक्षात ठेवणार? दोन दोन मार्कला कसे येतात? तर या ठिकाणी तुम्हाला जे सहगुणक आहेत ना, ते समान दिलेलं असतं. कोणत्याही एका चलाचं सहगुणक तुम्हाला दोन्ही मध्ये सेम दिलेलं असतं, सारखं दिलेलं असतं. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला, ते जे सहगुणक आहेत समान करायची सध्या तरी गरज नाही. आता या ठिकाणी 3y आहे, पण काय आहे, हे +3y आहे. ठीक आहे, +3y, बघा इथे लक्ष द्या, +3y आहे. मी इथे पुन्हा लिहितो, हा +3y. ओके, आणि पुढे काय आहे? पुढे आहे या ठिकाणी -3y. ठीक आहे, इथे आहे -3y, मी ब्रॅकेट मध्ये लिहितो -3y. आता मला सांगा, याच्यामध्ये मी कोणतं ऑपरेशन करू की ह्या दोघांचा लोप होईल? बघा बरं, जर मी ह्या दोघांची बेरीज केली, ठीक आहे, मी ह्या दोघांची बेरीज केली. आता कंस ओपन करा, कंसाला ओपन करा, उघडा कंस. हा प्लस आहे, हा मायनस आहे. प्लस मायनस मायनस होणार, म्हणजे इथे काय झालं, हे झालेलं आहे माझं -3y. ठीक आहे, चला, प्लस मायनस मायनस होऊन -3y झालं. +3y -3y कॅन्सल झालं आणि इथे आलं 0. हे झालं माझा लोप. म्हणजे मला काय करावं लागणार आहे, ह्या दोघांची बेरीज करावं लागणार आहे ह्यांचा लोप होण्यासाठी. आलं लक्ष तुमच्या? बघा, समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. ठीक आहे, तुम्हाला ऑलरेडी दिलंय त्यांनी, तुम्हाला डोकं लावायची पण गरज नाहीये. अशा न्यूमेरिकल्स मध्ये जिथे तुम्हाला गाड्या जागा भरायच्या असतात, तुम्हाला सांगून देतात काय करायचं, कोणतं ऑपरेशन करायचंय. ठीक आहे, चला, 5x + 3y = 9 बेरीज करतोय मी, 2x + 3y = 12. आता सगळ्यात सोपं, तुम्हाला 9 आणि 12 तरी बेरीज करता येईल ना? येस, 9 आणि 12 बेरीज करा. तर 9 आणि 12 किती होतात? या ठिकाणी होतात 21. लिहून टाका इथे 21. पुढे 5x आणि 2x, जर तुम्हाला असं जमत नसेल ना, बाजूला लिहायचं. ठीक आहे, 5x + 2x तुमच्या कच्च्या जागेच्या ठिकाणी, इथं नाही लिहायचं घाण करायची. कुठे लिहायचं? थोडस तुम्हाला एक कॉलम दिलेला असतो कच्चे कामासाठी, तिथे तुम्ही ते उत्तर सोडवायचे. 5x + 2x होतात 7x. 5 आणि 2 सहगुणकांची बेरीज, x चल ऍज इट इज, म्हणजे हे 5 आणि 2 = 7 आणि x म्हणजे हे झालं 7x. ठीक आहे, हे झालं 7x. आणि +3y - 3y काय होणार? +3y, +/-3y, हे दोन्ही सुद्धा कॅन्सल झाले. हे दोन्ही कॅन्सल होऊन 0 आलं, तिथे खाली लिहायची गरज नाही. ठीक आहे, चला, पुढे पुढे काय स्टेप आहे इथे? आता हा 7x आहे ना, 7 काय करायचं, आपल्याला पुढच्या घरी पाठवायचंय. पाठवा बरं पटकनी. 7 मी तिकडे पाठवलं, काय होणार, इथे 21 जसा तसा. हा 7 गुणाकारात आहे, तिकडे भागात करत जाणार, तर इथे आला 7. 7 पाडा म्हणा, 7 3 21, x बरोबर आलं माझं 3. सोपं होतं की नाही?
येस, आता चला बघा बरोबर तिने दिलंय. आता तुम्ही इथे लगेच व्हेरीफाय पण करू शकता, तुम्हाला इथे न्यूमेरिकल्स मध्ये दिलेलं असतं, अशा न्यूमेरिकल्स मध्ये पुढची स्टेप तुम्हाला काही वेळेस दिलेली असते, तुम्ही त्याच्यामधनं व्हेरीफाय करू शकता की माझं स्टेप्स बरोबर आहेत की नाही. ठीक आहे, चलो आगे. एक्स बरोबर तीन समीकरण एक मध्ये ठेवूया. एक्स बरोबर तीन समीकरण एक कोणतंय माझं हे, का बरं त्यांनी इथं ठेवलं, तुम्ही एक ठेवा किंवा दोन मध्ये ठेवा, पण इथे एक मध्ये ठेवलंय. चला ठेवा बरं, एक्सच्या ठिकाणी तीन, फाईव्ह मल्टीप्लाय विथ थ्री, पाच गुणुले तीन, चला पाच गुणुले तीन अधिक थ्री वाय बरोबर नाईन ॲज इट इज. पाच त्रिक पंधरा होतात, पाच त्रिक पंधरा अधिक तीन वाय बरोबर नऊ. यांनी काय केलंय, पंधराला डायरेक्ट लगेच तिकडे शिफ्ट केलंय. ठीक आहे, याच्या मधली स्टेप काय आहे, मधली स्टेप व्यवस्थित पहा. पाच त्रिक पंधरा अधिक तीन वाय बरोबर नऊ. आता ह्या पंधराला तिकडे जर मी आणलं तर काय होणार, हे अधिक पंधरा तिकडे जाऊन वजा पंधरा होणार, तर थ्री वाय बरोबर नाईन मायनस फिफ्टीन. काय उघड होतं, सोपं होतं की नाही, येस. आता बघा, नऊ वजा पंधरा अधिक नऊ, पंधरा मोठा आहे, नव्यातनं पंधरा गेले की किती होतात, येस सहा. पण संख्या चिन्ह कोणाला द्यायचं, मोठ्याचं, वजा पंधरा आहेत म्हणजे हे झालं वजा सहा, येस. आता पुढे थ्री वाय आहे, तीन गुणाकारात आहे, तिकडे जाऊन भागाकारात जाईल म्हणजे वजा सहा ॲज इट इज, हा खाली तीन इथे येणार. ठीक आहे, आणि वाय बरोबर काय होणार, तीन एके तीन, तीन दोन सहा, इथे आले वजा दोन बरोबर. म्हणजे मला इथे उकल काय मिळाली यांची, एक एक्स बरोबर थ्री आणि वाय बरोबर वजा दोन. इथे लिहा एक्स कॉमा वाय इज इक्वल टू थ्री कॉमा मायनस टू वजा दोन, ही समीकरणाची उकल आहे आणि या ठिकाणी मला दोन मार्क मिळाले. हो की नाही, सोपं होतं की नाही, का अवघड होतं का नाही. चला आता पुढे पाहूया, एक न्यूमेरिकल तुमच्यासाठी होमवर्कला. तुम्हाला काय करायचं आहे, याच्याची हे जे न्यूमेरिकल आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर अँड टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू, हे तुम्हाला होमवर्क साठी दिलेलं आहे. मी हे तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये, प्रयत्न करा, अगदी सोपं आहे. मी तुम्हाला जस्ट ट्रिक सांगून देतो कसं सॉल्व करणार आहात तुम्ही. ओके, पुढची स्टेप जशी तुम्ही ऑलरेडी पाहिली तशीच तुम्हाला इथे फॉलो करायची आहे. बघा याच्यामध्ये काय, मी फक्त तुम्हाला पहिल्या स्टेप सांगून देतो आणि तुम्ही ट्राय करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला नाही जमलं कमेंटमध्ये टाका, मला होमवर्कचं न्यूमेरिकल नाही जमलं, मी पुढच्या लेक्चरमध्ये हे पुन्हा एक्सप्लेन करेल. काही टेन्शन घ्यायचं नाही, सांगायचं तुमच्यासाठीच आहे हे जे न्यूमेरिकल्स आपण क्रॅश कोर्स घेतलेला आहे हा खास करून तुमच्यासाठी आहे, त्यामुळे ह्याचा व्यवस्थित फायदा करून घ्या. आणि महत्वाची गोष्ट काय विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप लक्षात आहे ना, दररोज तुम्हाला यायचं आहे, प्रेझेंटी द्यायची आहे. लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, प्रेझेंटी द्या. पहिल्या पाच विद्यार्थ्यांना आपण एकूण 10,000 रुपयाचं बक्षीसही देणार आहोत, त्यामुळं दररोज यायचं आहे, व्हिडिओ बघायच्यात. सोपं वाटतं काय, अवघड जाते का रे, नाही आज पहिलाच व्हिडिओ आहे, दररोज हळूहळू आपण स्पीडअप घेऊया, थोडासा व्यवस्थित समजून घेऊया, कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेऊया. एक एक मार्क आपल्याला महत्वाचा आहे, आपल्याला फोकस करायचं, आपल्याला कसं करून आपण आउट ऑफ मार्क मिळू, 40 पैकी 40 मिळू, काही टेन्शन घ्यायचं नाही, आपण सगळे व्यवस्थित पाहणार आहोत. ठीक आहे, चला खालील एक सामायिक समीकरणे सोडवा, हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. मी इथे पहिली स्टेप काय, ॲज इट इज लिहून काढा. चला मी ठीक आहे, होमवर्कच्या ऐवजी मी तुम्हाला पुढचं होमवर्कला देतो, हे सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे, बघा ॲज इट इज लिहा, एक्स अधिक वाय बरोबर चार, ह्याला द्या इक्वेशन नंबर वन, समीकरण क्रमांक एक. पुढे टू एक्स दोन एक्स वजा वाय बरोबर दोन, ह्याला म्हणूया समीकरण नंबर दोन. आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, इथे आहे प्लस वाय, प्लस वाय आणि इथे आहे ब्रॅकेटमध्ये लिहूया मायनस वाय, असं लिहून बघायचं. आता मी इथे जर बघा, तुम्ही करून पाहना, जर मी यांची बेरीज केली, आता इथे का बरं असं डायरेक्टली केलं, कारण यांचे सहगुणक एक एक आहे, समान आहे, त्यामुळे माझा काही डोक्याला ताप नाहीये, टेन्शन नाहीये, सोपं आहे. आता प्लस करून बघा काय होतंय, वाय ॲज इट इज प्लस मायनस मायनस, आणि इथे वाय झालं प्लस वाय, मायनस वाय कॅन्सल होऊन झिरो झालं. म्हणजे तुम्हाला काय कळलं, ह्या दोन समीकरणांची आपल्याला बेरीज करावं लागेल. आपण वजाबाकी करून पाहूया, कॅन्सल लोप होतोय का यांचा, करायला काय हरकत आहे, कच्च्या कामामध्ये जर तुम्हाला वाटत असेल बाबा वजाबाकी करून काय होतंय बघूया करून. चला वजाबाकी जर मी यांची केली, प्लस वाय वजा ब्रॅकेटमध्ये मायनस वाय, वजा वजा अधिक होतं,
वाय अधिक वाय हे झालं एक आणि एक दोन, दोन वाय. म्हणजे ह्याचा लोप झाला का? नाही. म्हणजे मला काय करावं लागेल? या दोघांची बेरीज करावं लागेल, वजाबाकी करायची का? नाही. सोपं होतं की नाही? चला आता स्टेटमेंट लिहायचं. आता हे असे टाईपचे न्यूमेरिकल्स तुम्ही जेव्हा लिहिता ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बोर्डाचे पेपर लिहिता ते, काही शाळेतले पेपर नाही येत हे. व्यवस्थित स्टेप वाईज, स्टेप टू स्टेप लिहायचं, व्यवस्थित छान हस्ताक्षर काढायचं, घाणेरड अक्षर काढायचं नाही. आता तुम्ही प्रॅक्टिस पण केलेली असेल, ठीक आहे. चला पुढे येते, इथे लिहा समीकरण. आता मी शॉर्ट मध्ये लिहितोय, ते शॉर्ट मध्ये लिहायचं नाही. समीकरण एक आणि दोन यांची बेरीज करूया. करायची का? चला करूया. आता मी स्टेटमेंट असं लिहिलं, तुम्हाला वेगळ्या भाषेमध्ये लिहायचंय, काही टेन्शन नाही, तसं लिहा. तुमच्या शिक्षकांनी जसं सांगितलं तसं लिहा, तुम्हाला ज्याची प्रॅक्टिस झाली आहे तसं लिहा, तुम्ही काही लिहू शकता, ठीक आहे. पण महत्वाचं काय, तुम्ही काय करताय, ह्यांची कोणती क्रिया करतायत, बेरीज करताय ना, ते दिसलं पाहिजे, ठीक आहे. या दोन समीकरणांची बेरीज करतोय, तर बेरीज दिसली पाहिजे. चला बेरीज करूया दोघांची. एक्स अधिक वाय बरोबर चार, टू एक्स वजा वाय बरोबर दोन. चला बेरीज करा. अधिक एक्स आणि टू एक्स, जर तुम्हाला असं जमत नसेल साईडला करून बघा कच्च्या कामाच्या ह्याच्यामध्ये, एक्स प्लस टू एक्स काय होणार, ह्याचा सहगुणक इथे एक आहे, इथे दोन आहे, एक आणि दोन यांची बेरीज होते तीन, तर तीन चल जसं तसं म्हणजे हे झालं माझं थ्री एक्स. ओके, इथे होणार माझं तीन एक्स, ठीक आहे. मी लाईन व्यवस्थित काढतो, इथे लाईन व्यवस्थित मारायची. हा येस, इथे पेपरमध्ये एक्स आणि टू एक्स थ्री एक्स झालंय. चला प्लस वाय अधिक वाय काय होणार, हे यांचा लोप होणार, कॅन्सल होणार. प्लस वाय बघा बरं, प्लस वाय अधिक ब्रॅकेटमध्ये मायनस वाय, प्लस मायनस मायनस वाय वजा वाय, दोघं कॅन्सल झाले म्हणजे झिरो झालं, यांचा लोप झाला, लिहायची गरज नाही. इथे पण प्लस साईन, काय होणार इथे फोर आणि टू होणार सिक्स, म्हणजे सहा झालं, ठीक आहे. चला पुढे पुढे काय आहे बघा बरं, आता हा थ्री एक्स आहे ना, तीन गुणाकारात आहे, तिकडे जाऊन भागाकारात जाईल, तर करूया भागाकार करूया यांचा. थ्री एक्स बरोबर एक्स इज इक्वल टू सिक्स बाय थ्री, तीन दुणे सहा, एक्स बरोबर झाले तीन एके तीन, तीन दुणे सहा, मला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, दोन मिळाली. आता यातलं सोपं समीकरण कोणतं बघा बरं, सगळ्यात सोपं समीकरण मला दिसतंय इथे पहिलंच, ठीक आहे. आता काय करूया, एक्स बरोबर दोन, आता मी इथे लिहितो हा एक्स बरोबर दोन, हे आपण समीकरण एक मध्ये टाकू, ठीक आहे. किंवा तुम्ही एक्स बरोबर दोन हे व्हॅल्यू आपण समीकरण एक मध्ये ठेवूया, चालेल. चला आता आपण ठेवून बघूया काय होतंय. एकच मिनिट. हा येस, चला ठेवून पाहूया आपण हे पहिल्या समीकरणामध्ये. चला काय आहे समीकरण, एक्स प्लस वाय बरोबर चार. मी तर पुन्हा लिहितो एक्स प्लस वाय बरोबर चार. काय करायचंय मला, एक्स इज इक्वल टू टू पुट करायचंय, तर दोन अधिक वाय बरोबर चार, दोन इकडे अधिक आहे तिकडे जाऊन वजा होतील, तर वाय बरोबर चार वजा दोन, वायची व्हॅल्यू सुद्धा मला काय मिळाली, दोन मिळाली. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आहे, दोन, आणि वायची सुद्धा व्हॅल्यू काय आहे, दोन. आता हे लिहिणार कसं तुम्ही, जसं आपण आधीच्या ह्याच्यामध्ये पाहिलं व्यवस्थित स्टेप वाईज लिहायचं, ठीक आहे. इथे कसं लिहिलं बघा, त्यांनी व्यवस्थित स्टेप लिहिले आहेत. एक्स बरोबर तीन समीकरण एक मध्ये ठेवूया, असे स्टेटमेंट तुम्हाला लिहायचे व्यवस्थित स्टेप वाईज. हा स्टेटमेंट काय होणार, आपल्या नवीन याचं एक्स कॉमा वाय इज इक्वल टू काय होणार इथे, एक्स कॉमा वाय, इथे मी लिहितो हा बघा, एक्स कॉमा वाय बरोबर टू कॉमा टू ही समीकरणाची उकल आहे. ठीक आहे, ही समीकरणाची माझी उकल आहे, समजलं तुम्हाला. चला आता पुढे पाहूया आपण.
नेक्स्ट नेक्स्ट काय आहे हे न्यूमेरिकल. हा आता या ठिकाणी आता विद्यार्थी मित्रांनो मागचं न्युमेरिकल त्याच्या मागचं न्युमेरिकल आणि हे न्युमेरिकल तुम्हाला दोन मार्काला विचारलं जातं हे महत्वाचं आहे. स्टार मार्क करून घ्या व्यवस्थित फक्त पहा काही टेन्शन घ्यायचं नाहीये. काय दिल्या प्रश्नामध्ये खालील एक सामायिक समीकरणासाठी एक्स प्लस वाय बघा एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायच्या किंमती काढा. या ठिकाणी काय करायचं मला फक्त एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायची किंमत काढायची आहे. समीकरण दिलेलं आहे अगदी सोपं आहे काही टेन्शन घ्यायचं नाहीये. बघा इथे काय करणार आपण असंच तुम्हाला दिसलं आणि याच्यामध्ये एक गोष्ट सांगू यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं या ठिकाणी x ठीक आहे बघा व्यवस्थित पहा ते मी थोडं मोठं करून घेतो ह्याला. येस या ठिकाणी काय दिसतंय एक्सचा जो सहगुणक आहे आणि ते वायचा सहगुणक सारखा दिसतोय. वायचा सहगुणक आणि इथे एक्सचा सहगुणक मला सारखा दिसतोय म्हणजे जर मी ह्या दोघांची अधिक बेरीज केली मला इथे एक्स प्लस एका एक्स प्लस वाय याची व्हॅल्यू मिळेल किंवा जर मी यांची वजाबाकी केली तर मला अजून एक उत्तर मिळेल. ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं दोन ह्या ठिकाणी एक्सचा सहगुणक या ठिकाणी वायचा सहगुणक सारखा आहे. या ठिकाणी वायचा सहगुणक आणि या ठिकाणी एक्सचा सहगुणक सारखा आहे म्हणजे मला बेरीज आणि वजाबाकी दोन्ही करून करायची आहे तेव्हा मला निश्चित माझं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे चला आपण पाहूया हे सॉल्व्ह करून पाहूया. तर येस एकच मिनिट न्युमेरिकल आहे आपलं मी इथे लिहून घेतो न्युमेरिकल हे एकच मिनिट आपण हे न्युमेरिकल पुन्हा पटापट आपल्या वह्या काढा जरा चला लवकर किती वेळ तुम्ही असंच बसणार आहे वही घ्या लवकर हातामध्ये माझ्यासोबत सोडवा हे न्युमेरिकल काय आहे 49x 49x चला इथे लिहूया आपण 49x 49x वजा काय आहे 49x आणि वजा 57y बरोबर 172 ठीक आहे वजा 57y बरोबर 172 ठीक आहे काय दिलेलं आहे वजा 57y 172 पुढचं काय दिलेलं आहे सेकंड आहे इथे सेम 57x वजा 49y बरोबर 252 ठीक आहे चला 57x अधिक आहे का बघा बरं पटापट तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या पण इथं वजाच आहे ठीक आहे सोपं आहे वजा 49y बरोबर 252 ठीक आहे याला समीकरण क्रमांक 1 म्हणूया याला समीकरण क्रमांक 2 म्हणूया. ठीक आहे सर्वात आधी काय करायचंय ह्या दोघांची बेरीज करायची. चला बेरीज करून पाहूया काय होत आहे बेरीज केल्यानंतर 49x 49x आणि ह्या ठिकाणी 57x आहे. थांबा एक मिनिट बघा अशा सिल्ली मिस्टेक करायची नाही जेव्हा तुम्ही पेपर मधून नोट डाऊन करता सिल्ली मिस्टेक क्रमांक 1 दिसली काय आपल्याला हळू आपण जसे रिव्हिजन करतो तुम्हाला मी सांगणार सिल्ली मिस्टेक काय काय होतात. आपण पेपर मध्ये पाहतो एक लिहितो भलतच उत्तर काढतो भलत्याच आणि आपण घरी आला म्हणतो अरे माझा प्रश्न तो व्यवस्थित गेला नाही व्यवस्थित पाहायचं प्रश्न काय दिला होता तुम्ही नोट डाऊन करताना व्यवस्थित नोट डाऊन केलेला आहे का त्या व्हॅल्यू व्यवस्थित लिहिलेल्या आहे का त्या पाहायच्या ओके तेव्हा सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. ठीक आहे इथे आहे 57x बेरीज करा बरं 49 आणि 57 9 7 किती होतात या ठिकाणी 16 झाले 1 गेला हातच्याला 4 आणि 5 9 1 10 106 झाले. वजा 57 वजा 49 काय करतोय आपण वजा 57 अधिक आहे अधिक ब्रॅकेटमध्ये वजा 49 ठीक आहे चला वजा 57 प्लस मायनस मायनस वजा अधिक वजा वजा 49 या ठिकाणी आलं. आता बघा वजा वजा बेरीज होते अधिक होते चिन्ह द्यायचं मोठ्याचं मोठा कोण इथे 57 म्हणजे वजाच मध्ये उत्तर येणार 57 अधिक 49 106 झालं 106 वजा 106 या ठिकाणी आले वजा 106 पण इथे एक्स राहिला लिहायचा आपला 106 वाय बरोबर 2 आणि 2 4 7 आणि 5 हे झाले 12 2 1 आला हच्च्याला 1 आणि 1 2 आणि 2 4 या ठिकाणी झाले 424 ठीक आहे बरोबर करेक्ट. चला आता पुढे आपण यांना करूया सॉल्व करायचं ना सॉल्व येस पुढे चला 106 दिसतंय मला बघा बरं इथे सहगुणक वायचं आणि एक्स सहगुणक सारखं दिसतंय येस सारखं दिसतंय 106 आपण त्यांना सामायिक काढूया एकत्र कॉमन काढूया 106
ब्रॅकेट मध्ये इथे ए एक्स इथला काढला 106, इथे राहिला वाय बरोबर 424. बघा बरं दिसतं का, एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू मला मिळते, पण काय करायचं मला 106 ला इकडे गुणाकारात आहे ना, ब्रॅकेट मध्ये इथे गुणाकार, तिकडे जाऊन भागाकार होणार, म्हणजेच एक्स वजा वाय बरोबर 424 भागिले 106. चला बरं यांचा भाग द्या व्यवस्थित, चला दोनची कसोटी माहिती तुम्हाला, दोन्ही भाग देऊन बघा, बे दुने चार, बे कबे, बे दुने चार, इथे काय होणार 106, बे पंचे 10 आणि बेत्रिक 6, 212/53. आता तीनच्या पडामध्ये 3 × 12 म्हणजे एकक स्थानी जर 2 हवा असेल तर मला 3 × 12, जर मी 53 ला 4 ने गुणलं, 53 × 4, 4 × 3 = 12, 2 × 1 = 5, 20 आणि 1 = 21, 212 म्हणजेच 53 × 212 एक्स मायनस वाय बरोबर काय झालं, 53 × 1 = 53 × 212 हे माझं उत्तर आलं. एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू मला मिळाली 4. सोपं होतं की नाही, तर इथे काय मिळालं मला एक्स मायनस, आता मी इथे लिहून टाकतो, एक्स मायनस वाय इज इक्वल टू मला 4 मिळाले. मला शोधायचं काय होतं अजून, एक्स मायनस वाय ची तर व्हॅल्यू मिळाली. बघा बरं त्यांनी आपलं काय काय सांगितलं होतं, एक्स मायनस वाय सांगितलं होतं, एक्स मायनस वाय काढला, आता आपल्याला काय करायचंय, एक्स प्लस वाय शोधायचंय. चला आता आपण काय केलं, बेरीज केली, आता आपण वजाबाकी करून पाहूया मिळते का आपल्याला उत्तर. चला मी आता काय करतो इथेच सोडवतो, तुम्हाला जर पाहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन, लवकर स्क्रीनशॉट काढा किंवा नोट डाऊन केलं असेल तर व्हेरी व्हेरी गुड, वेल अँड गुड, ठीक आहे. चला आता आपण काय करूया, इथे बेरीज केलेली आहे, वजाबाकी करून पाहूया. सोपं आहे, आधी बेरीज केली नंतर वजाबाकी केली आणि मला माझं उत्तर मिळालं. कधी, जेव्हा एक्सचा सहगुणक आणि पुढच्याचा वायचा सहगुणक समान असतो, आणि जेव्हा तिकडचा एक्सचा सहगुणक वरच्याच्या वायच्या सहगुणकाशी समान असेल तेव्हा मी आधी बेरीज करेल नंतर वजाबाकी करेल. सोपं आहे, एक्स आणि वाय, एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय ची मला व्हॅल्यू मिळेल. हे अशा टाईपचे न्युमेरिकल्स 3 मार्काला विचारलेले जातात, ठीक आहे. असं टाईपचं सुद्धा न्युमेरिकल तुमच्या परीक्षेमध्ये आलेलं आहे, 3 मार्क तुम्हाला इझिली मिळून जातील. काय करायचंय, आधी बेरीज करायची नंतर वजाबाकी करायची. चला आता वजाबाकी करून पाहूया, वजाबाकी, यस सोपं आहे. चला आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इथे पाहिलं मायनस इथे 49x आणि वजा 57x, तुम्ही असं उलट पण करू शकता, दोन एक पहिलं समीकरण दुसऱ्यामधनं वजा करा, काही हरकत नाही, केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण आपण असंच ठेवूया, ठीक आहे. आता बघा 49x आहे वजा अधिक 57x, म्हणजे ते काय झालं, अधिक 57x, या ठिकाणी आपण डायरेक्टली 57 लिहू शकतो, ते त्या ठिकाणी 57 लिहिलं, उत्तर मला मिळालं अधिक वजा वजा, चिन्ह द्यायचं मोठ्याचं, वजा 49, 57 वजा 49 किती होतात, या ठिकाणी 8 होणार, वजा 8 या ठिकाणी आलं, ठीक आहे, वजा 8 एक्स या ठिकाणी आलं. चला पुढे इथे काय आहे, असं तुम्ही बाजूला काढलं ना म्हणजे तुम्हाला गोंधळ नाही होणार त्याचा, ठीक आहे, तुम्ही गोंधळून नाही जाणार. चला पुढे काय आहे, वाय आणि वजाबाकी, पुढे काय आहे वजा 49 वाय, ठीक आहे, तुम्ही इथे चलन आलं तरी काही हरकत नाही. चला पुढे, यस गाडी हळूहळू आपली पुढे जातीये, वजा 57 वजा वजा अधिक अधिक 49, बघा अधिक वजा किंवा वजा अधिक वजा, चिन्ह द्यायचं मोठ्याचं, इथे काय होणार वजाबाकी होणार, म्हणजे इथे सुद्धा वजा 8 आले. चला वजा 8 लिहा इथे, वजा 8 वाय बरोबर काय झालं. चला आता पुढे त्यांची वजाबाकी करायची, आता ते दोघं आहेत 172 आहे, 252 आहे, चला पटापट सॉल्व्ह करूया आपण यांना पण, काय दिलेलं आहे, येस सोपं आहे, काय अवघड आहे याच्यामध्ये, 172 वजा 252 काय मिळणार, अधिक वजा वजा, चिन्ह द्यायचं मोठ्याचं, मोठा आहे 252, वजा चिन्ह येणार आहे, 252 वजा 172, 2 × 2 = 0, 15 × 7 गेले म्हणजे 5 इथे नाहीये, तर 15 किंवा 1 तिकडे, 15 × 7 गेले 3 आणि 5 किती होतं 8 होतात, इथे 80 आले, 1 आणि 0 म्हणजे या ठिकाणी झाले माझे
80 चिन्ह विसरायचं नाहीये या ठिकाणी, वजा होतं वजा 80 हे तुम्ही असं करता, वजा लिहितच नाही अधिक लिहिलं उत्तर चुकणार तुमचं, हो की नाही? त्यामुळे हे लक्ष ठेवायचं या गोष्टीकडे, ह्या सिली मिस्टेक करायच्या नाही, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं म्हणजे तुमचे मार्क हातातले जाणार नाही. बघा, येस, मी आता हळूहळू शेवटपर्यंत येतोय. वजा वजा, आता काय करूया आपण, वजा 8 कॉमन काढूया. ठीक आहे, वजा 8 मी कॉमन काढलं, इथे राहिलं वजा 8 जर कॉमन काढलं तर इथे राहणार फक्त एक्स. कसं काय, बघा मी तुम्हाला छोटे छोटे ट्रिक सांगतोय, थोडस बेसिक अजून डीप मध्ये जाऊन सांगतोय. वजा 8x भागिले वजा 8, 8 कॉमन काढलं म्हणजे काय, त्यांना काढतोय ना, भागाकार देऊन काढतोय ना. वजा 8 वजा 8 राहिला फक्त एक्स. सेम मायनस 8y वजा 8 काढलं म्हणजे इथे राहणार काय, इथे बघा बरं, मायनस 8 काढतोय मायनस 8y भागिले वजा 8, वजा 8 वजा 8 गेला फक्त राहिला वाय, पण चिन्ह काय राहिलं इथं, वायचं प्लस म्हणजे एक्स प्लस वाय या ठिकाणी आलं बरोबर वजा 80. चला आता वजा 8 तिकडे पाठवूया, हा गुणाकारात आहे भागाकारात जाईल, एक्स प्लस वाय बरोबर वजा 80 छेद वजा 8 या ठिकाणी आलं, वजा वजा अधिक झालं, एक्स प्लस वाय बरोबर 8 × 8 = 80, 10 या ठिकाणी आलं, वजा वजा कॅन्सल होऊन अधिक मध्ये आलं म्हणजे एक्स प्लस वाय ची मला किंमत मिळाली 10 आणि एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू मला मिळाली 4. सोपं होतं की नाही, का अवघड होतं त्याच्यामध्ये? सोपं आहे ना, सोपी सोपी न्यूमेरिकल्स तुम्हाला 2 आणि 3 मार्काला विचारली जातात, काही टेन्शन याच्यामध्ये, सोपं होतं, टेन्शन घ्यायचं नाही. व्यवस्थित छानपैकी आपले लेक्चर दररोज अटेंड करायचं आहे. आता थोडंसं अवघड वाटलं असेल, काहींना सोपं वाटलं असेल. आता हे जे न्यूमेरिकल आहे आपण पुढच्या तासामध्ये पाहूया. ठीक आहे, हे न्यूमेरिकल आहे आणि एक तुम्हाला आज होमवर्क साठी, ठीक आहे, आज होमवर्क साठी कोणतं देऊ, येस हे तुम्हाला मी होमवर्क साठी देतोय, ती जी कृती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया, हे आहे तुम्हाला होमवर्क साठी. तुम्हाला काय करायचंय, हे सोडवायचं, ह्या दोघांची उकल मला तुमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये दिसली पाहिजे, तुमचं नाव दिसलं पाहिजे मला. ठीक आहे, यांची ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू दोघांची उकल किती आहे ती तुम्हाला शोधायची आहे आणि तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहे. ठीक आहे, तर आजचा हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ह्या क्रॅश कोर्स बद्दल तुमच्या मित्रांनाही लिंक पाठवा. हे सर्व क्रॅश कोर्स तुम्हाला एकदम मोफत आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, भेटूया आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.